मंगलूपुर नावाचं एक शहर होतं. तिथे नवीन नवीन शाळा आणि हॉस्पिटल बनत असल्यामुळे मंगलूपूरला लोकांचं येणं जाणं चालू असत असे. शहराच्या धकाधकीच्या जीवनात तीन जिगरी मित्र कॉलेज जाऊन खूप मस्ती करत असायचे आणि कॉलेजचं आयुष्य जगत असत. तिन्ही मित्र शिक्षणासोबतच खूप ॲडव्हेंचर पण करत असायचे. कोणी कोणासोबत कधी शर्थ लावायचा तर कोणी कोणाला कधीतरी चॅलेंज द्यायचा. तिन्ही एकमेकांशी एकदम आव्हानात्मक शर्थी लावायचे. कॉलेजमध्ये ते शिक्षण नाही घ्यायला जायचे तर शर्तीच लावायला जायचे. हा किती दिवस झाले यार, आपण अजून काहीच पराक्रम केला नाहीये. मला तर असं वाटतंय की तहानलेल्याला पाण्याची गरज आहे. तस अरे कॉलेज बना घर, घरात ना कॉलेज, खूपच बोरिंग चालले दिवस. तिघेही बोलत बोलत कॉलेजच्या गार्डनच्या दिशेने निघून जातात. मोहन बरोबर बोलतोय, सगळं काहीतरी वेगळं वाटतंय. छोटे छोटे पराक्रम करून आपण ह्याच कॉलेज मध्ये राहूया. आपल्याला नाव कमवायला पाहिजे, काहीतरी मोठं करायला हवं. अरे एवढे पण मोठे पराक्रम नको, नाहीतर आपलं नाव मातीत मिळून जाईल. कॉलेज आणि घरच्या मस्ती पर्यंतच राहू दे, आपल्याला जास्ती उड्या नाही मारल्या पाहिजेत. गर्मी जास्त होत असल्यामुळे मोहनने सगळ्यांना सांगितलं, मी तुमच्या बरोबर एक पैज लावतो. अशी पैज की तुम्ही कधीच पूर्ण करू शकत नाही. अशी कोणती पैज आहे जी मी आणि समीर पूर्ण नाही करू शकत? आम्हाला काय कमी समजू नको. आम्ही ठरवलं ना तर चंद्राला दिवसा आणू शकतो आणि सूर्याला रात्री. हा हीच आहे, हीच पैज आहे. पैज लागली तुमच्या बरोबर. पूर्ण वर्षाचा होमवर्क तुम्हा दोघांचा मी करून टाकत जाईन. अरे अमनने उत्साहात काहीतरी बोलून टाकलं हो, खरंच का दिवसाच चंद्र येऊ शकतो. घरी जाऊन अमन विचार करू लागला, जी मी आणि समीर पूर्ण नाही करू शकत, दिवसात चंद्र येऊ शकत नाही का? मी पण कोणापेक्षा कमी नाहीये, मी दिवसात चंद्र आणून दाखवीन. अमन विचार करतच होता की अमनचे आजोबा अमनच्या जवळ आले. काय झालं अमन बाळा, आज खूप शांत शांत वाटतोयस. आजोबा, काय तुम्ही अशी कोणती जागा दाखवाल का की जिथे मी माझी इच्छा मागीन आणि ती पूर्ण होईल? नक्की बाळा, का नाही. आपल्या शहरापासून काही अंतरावर एक इच्छापूर्ती मंदिर आहे. मी ऐकलं आहे जो प्रामाणिकपणे स्वतःची इच्छा मागतो त्याची इच्छा पूर्ण होऊन जाते. खरंच आजोबा? अमनने आजोबांचं म्हणणं ऐकून सकाळी तो त्या इच्छाधारी मंदिरात पोहोचला. तिथे तो त्याचा मित्र समीर सोबत गेला होता. समीर आणि अमनने तिथे जाऊन प्रार्थना केली. हे देवा, आमची ही एक इच्छा पूर्ण करून टाक. आणि माझी पण देवा, माझी फक्त एक छोटीशी इच्छा आहे, मी 12वीच्या एक्झाम मध्ये चांगले मार्क घेऊन येईन. आपण इथे पैजेची प्रार्थना करायला आलोय, बोर्डाची एक्झाम नाही. दोघांची प्रार्थना ऐकून मंदिरातून आवाज आला, बोल बाळा, काय इच्छा आहे? हे देवा, आमची इच्छा आहे की दिवसा चंद्र उगवेल. अच्छा, दिवसामध्ये जर तुला चंद्र पाहिजे मग रात्रीला काय ट्यूबलाइट लावणार? देवा, आजकाल उष्णतेमुळे लोकांचे हाल फारच बेकार आहेत, आम्हाला त्यांना आराम द्यायचा आहे. आमची इच्छा आहे की काही दिवसांकरता लोकांना उष्णतेपासून आराम मिळेल, म्हणजे ते काळजीपासून मुक्त होतील. आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की सूर्य पश्चिमेकडे निघून जाईल आणि चंद्र आमच्या बरोबरच राहील. यासाठी तुम्हाला स्वतःला चंद्रदेवांशी बोलणं करावं लागेल. हे सगळं बघून चंद्रदेव प्रकट झाले आणि म्हणतात, जितकं माझं राहणं महत्वाचं आहे तेवढंच सूर्यदादाचं पण राहणं गरजेचं आहे. जर सूर्य नसेल तर लोकांना खूपच त्रास होऊन जाईल. ते समजूच शकणार नाहीत की कोणतं कार्य कधी करायचं आहे. पण आमची इच्छा हीच आहे. आम्ही हे ऐकलं आहे की या इच्छापूर्ती मंदिरामधून कोणीच रिकाम्या हाती परत नाही गेला. आमची मनोकामना पूर्ण करा ना. ठीक आहे बाळा, जशी तुझी इच्छा पूर्ण नक्कीच होईल. आजपासून काही दिवसांकरता मी पूर्वेकडून येईन, म्हणजेच तुमच्या दिशेने येईन. मी दिवसाच बाहेर येईन आणि सूर्यदादा आणि पश्चिमेकडे रात्री उगवतील. चंद्राचं बोलणं जसं संपत जातं दिवसा लगेच अंधार पसरतो.
जशी भर दुपारी रात्र व्हायला सुरुवात होते तशी लोक काळजी करू लागतात। तेव्हा मोहन समजून जातो की हा समीर आणि अमनचा काहीतरी कारनामा आहे। हे नक्कीच त्या पापी लोकांचं काम आहे। पूर्ण वर्षभर मला या दोघांचा होमवर्क करत बसावं लागेल। दिवसा चंद्र यायची गोष्ट शहरामध्ये आगी सारखी पसरते। अर्धे लोक खूपच जास्त चिंतेत पडतात तर काही लोक झोपत असतात। उठा ना, तुम्हाला कामावर नाही जायचंय का? घड्याळात सकाळचे 11 वाजले आहेत। सकाळचे 11 की रात्रीचे 11? कारण मला अजूनही रात्रच दिसत आहे। मला अजूनही वाटतंय मी झोपावं, झोपू दे। सगळ्या शाळांना सुट्टी पडली। कारखान्यातील सगळे कामगार आपापल्या घरी जायला निघाले आणि जे कामगार रात्री काम करायचे ते आपल्या कामासाठी धावत पळत जायला लागले। काय मित्र, मजा आली की नाही? आता काही दिवसांकरता सगळ्यांना आराम। मी तर मानलं तुला अमन भाऊ, याच्यापेक्षा मोठं पराक्रम कोणतंच केलं नाही अजूनपर्यंत आपण। मोहन तयार राहत आहे वर्षभर आमचा होमवर्क करण्यासाठी। तू पैस हरलेला आहेस। पैस तर पूर्ण तेव्हाच होईल ना जेव्हा आपण कॉलेजला जाऊ। इथे तर स्कूल आणि कॉलेजला सुट्टी लागलेली आहे, लोक घरीच आराम करत आहेत। 4 दिवस निघून गेले, लोकांनी प्रकाश नाही पाहिला, लोकांनी सूर्य नाही बघितला। त्यांच्या घरातील राशन संपत चाललं होतं। सगळे चिंताग्रस्त होऊन देवाची प्रार्थना करू लागले। हे देवा, माझा नवरा घरी फक्त आराम करतोय, मुलं फक्त खेळाबिळातच बिझी आहेत, खायला घरामध्ये एक दाना सुद्धा नाहीये। हे देवा, सूर्य देवाला बोलवा ना। त्या रात्री अमनच्या आजोबांची तब्येत खराब होते। अमनचे आई बाबा आणि अमनचे मित्र दादाजींना घेऊन हॉस्पिटलला घेऊन जातात। इथे तर कोणीच नजरेस पडत नाहीये, सगळे कुठे गेले आहेत? असं वाटतं दुसरीकडे असतील। थांब, मी जाऊन बघून येतो। ए चल रे मोहन। मोहन आणि समीरने पूर्ण हॉस्पिटल धुंडाळलं परंतु त्यांना तिथे कोणीही दिसलं नाही। पूर्ण हॉस्पिटल आम्ही बघून आलो पण आम्हाला कोणीच नजरेस पडलं नाही। काही वेळानंतर त्यांना एक तिथे माणूस दिसला जो की त्या हॉस्पिटलचा कंपाऊंडर होता। ए तो बघा, एक कंपाऊंडर नजरेस पडतोय। हा, मी त्याला जाऊन विचारून येतो। भाऊ, इथे कोणी नजरेस का पडत नाहीये? सगळे कुठे गेलेत? माझ्या आजोबांची तब्येत खराब आहे, त्यांना डॉक्टरांची गरज आहे, काहीतरी बोला। डॉक्टरांची गरज आहे? इथे कोणीच नाहीये। यांना पश्चिमेच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, तिकडे सूर्य उगवलेला आहे। रात्र झाल्या कारणाने लोक आपापल्या घरी अजूनही आराम करत आहेत। मी तर माझे काही कागदपत्र घ्यायला आलो होतो, त्यांना लवकर पश्चिमेकडे घेऊन जा। कंपाऊंडरचं बोलणं ऐकून अमन आणि त्याचे मित्र समजून जातात की त्यांच्याकडून काहीतरी खूप मोठी चूक झालीये। असं वाटतं आपण खूप मोठी चूक करून बसलोय ही पैज लावून। आपल्याला ही चूक लवकर सुधारली पाहिजे। काय नाही, आपण त्या इच्छादारी मंदिरात जाऊन पुन्हा इच्छा मागूया, आपलं बोलणं नक्कीच ऐकतील ते। अमन त्याचे आजोबा आणि मित्रांना घेऊन लगेच त्या इच्छाधारी मंदिरामध्ये पोहोचतो आणि तिथे जाऊन चांगल्या मनाने प्रार्थना करतो। अरे देवा, आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली, प्लीज आम्हा सगळ्यांना माफ कर, अशी चूक आम्ही परत कधी नाही करणार। त्यांची प्रार्थना ऐकून मंदिरातून एक आवाज येतो। बोला बाळांनो, तुम्हाला काय पाहिजे? सगळे आपापलं म्हणणं त्यांना सांगतो। यासाठी तुम्हाला स्वतः चंद्रदेवाला मनवावं लागेल। त्याच वेळी तिथे चंद्रदेव प्रकट होतात। बोला मुलांनो, काय झालं? मुलं आपल्या साऱ्या अडचणी त्यांना सांगतात आणि म्हणतात, चंद्रदादा, मी वचन देतो, मी अशी चूक पुन्हा नाही करणार, मला माफ करा। आमच्यामुळे लोकांना खूप कष्ट होत आहेत, हो आम्ही पुन्हा असा धांदरटपणा नाही करणार, आम्हाला प्लीज माफ करा। मी तुमची गोष्ट नक्कीच ऐकीन, जेव्हा तुम्ही मन लावून चांगल्या प्रकारे अभ्यास कराल आणि कधीही असे पराक्रम नाही करणार। आम्ही असं नाही करणार, आम्ही असं नाही करणार। चंद्रदेव त्यांना माफ करतात आणि लगेच सूर्यदेव प्रकाश पसरवतात। त्यानंतर अमनने आपल्या आजोबांचा उपचार त्या हॉस्पिटलमध्ये करवला
आणि तिघांनी त्यानंतर कोणतीही पैज न लावण्याची शपथ घेतली.